आणि असा गोड क्यूट भाऊसाहेब दिसला, मी हसतोय हसतोय इन अ व्हेरी गुड प्लेझंट वे. सो आई म्हणते अरे म्हणजे मनोरुढ झाला मधला हिरो ना, म्हटलं हो. आणि त्याची इम्प्रेस जरा आहे आई याच्यावर की कसं क्यूट आणि गोड करून. तिच्या मम्मीने दिलेला खाऊची बास्केट तिच्याकडे असते जी उचलावी इतरांनाच लागते. माझ्या घरचे म्हणतायत कुठून आणतात रे ते इतक्या गोड गोड हिरोईन्स तुझ्यासोबत. हे लिटरली माझ्या मम्मीचे शब्द होते. नंतर अशीच होती की बापरे जिंक्य राऊतसोबत काम करायचं वर गेलेली मी नोटीस असं असायचं. आणि मी रात्रभर त्या घाटामध्ये अडकलोय बसमध्ये असं वगैरे पावसाळ्यात नक्कीच झालं. कोणामध्ये अडक. नमस्कार, मी ऐश्वर्या चंदेरी. दुनियामध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सोनी मराठी वाहिनीवर अबोल प्रीतीची अजब कहाणी लवकरच नवीन कोरी मालिका आपल्या भेटीला येते. या मालिकेतील नवी कोरी जोडी आपल्यासोबत आहे, अजिंक्य आणि जान्हवी. खूप खूप स्वागत आहे तुमच्या दोघांचं. कसे आहात? थँक्यू सो मच. मस्त, आम्ही खूप मजेत आहोत. काय सांगाल, पुन्हा एकदा अजिंक्य नवी कोरी मालिका, ती पण रोमॅन्टिक पुन्हा एकदा भूमिका मिळते. काय सांगशील? आणि तुझी तर पहिलीच रोमॅन्टिक आणि लीड रोल मालिका आहे, तर त्याबद्दल काय सांग. मी हेच म्हणेन की एक ॲक्टर म्हणून चांगल्या चांगल्या दिग्दर्शकांसोबत काम करणं ही एक काय म्हणतात ही एक प्रार्थनाच असते ॲक्टर्सची. ॲक्च्युली बॅक टू बॅक काम मिळत राहणं, त्यात चांगल्या चॅनल्सवर प्रभावी व्यक्तिमत्व साकारता यावं असे काही रोल्स मिळणं, आणि ते मला याच्या आधीही मिळाले आणि आता परत मला ती संधी मिळाली, त्यासाठी मी सोनी मराठी वाहिनीचे ॲक्च्युली आभार मानतो आणि अजय मयेकर सरांचे विशेष. सो त्यांचे याच्या आधीचे रोल इतके प्रभावी, त्यांचे याच्या आधीचे प्रोजेक्ट्स इतके प्रभावी आणि सक्सेसफुल राहिले आहेत. सो त्यांच्यासोबत काम करणं माझ्यासाठी अतिशय चांगला योग आहे. येस, आणि मलासुद्धा सांगायला हे खूप आवडेल, कारण लीड करणं सिरियलमध्ये हे माझं अगदी लहानपणापासूनचं स्वप्न होतं किंवा एक खूप आपल्याला मोठी अभिनेत्री व्हायचं आहे, जे आपण जे मी आता करत आहे हळूहळू. पण जेव्हा मला कळलं की मी लीड करते आहे, सो हॅपी. म्हणजे मला असं झालं होतं की माझा आनंद इतका गगनात मावत नव्हता. आणि मी लगेच आईला फोन करून सांगितलं होतं की आई मी सिलेक्ट झाली आहे लीडसाठी. म्हणजे माझ्यासोबत माझे घरातले पण हे स्वप्न बघत होते की मी कधीतरी लीड करेन. आणि जेव्हा कळलं की मी लीड करतेच आहे, बट त्यासोबत मी दोन रोल करते आहे, म्हणजे मुलीचा आणि मुलाचा रोल, जे खूप जास्त चॅलेंजिंग आहे. म्हणजे आणि यासाठी स्पेसिफिकली मला सोनी मराठीचे खूप आभार मानायचे आहेत, कारण एखाद्या नवख्या कलाकाराला आपण एक लीड म्हणून निवड करणं, परत त्याही त्यातही चॅलेंजिंग रोल त्या कलाकाराकडनं आपण करून घेणं, म्हणजे एखाद्या नवख्या कलाकारावर तितका विश्वास ठेवणं, हे खरंच खूप असा छोटी गोष्ट नाही आहे. सो सोनी मराठीचे मला खूप आभार मानायचे आहेत. सोबतच अजय मयेकर सर, त्यांनीसुद्धा जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे, कारण का सरांना मी म्हटलं की मला जमेल ना सर, म्हणजे मुलाचा रोलसुद्धा मला करायचा आहे. आधीच मी खूप भारावून गेले होते की मी लीड करते, ह्या डोक्यात हे असून मी खूप भारावून गेले होते. आणि त्यात चॅलेंजिंग रोल करायचा आहे, सो मी कन्फ्यूज होते, हॅपी होते, एक्सायटेड होते, टेन्शन पण सगळंच एका टाईमला आलं होतं. बट अजय सरांनी मला सांगितलं की तेवढा विश्वास दिला की नाही तू हे करू शकतेस. आणि इवन आत्ता रोज सेटवर आम्ही आहोत, तर मी रोज त्यांच्याकडून काही ना काहीतरी गोष्टी शिकते आहे की मयुरी कशी दिसली पाहिजे, लोकांना मयुरी कशी आवडली पाहिजे, किंवा लोकांना भाऊसाहेब कसा आवडला पाहिजे. लोकांना कळणार आहे की भाऊसाहेब हा मयुरीच भाऊसाहेब आहे, पण तरीही दोघं वेगवेगळे कसे आवडले पाहिजेत लोकांना, ह्या सगळ्या गोष्टी रोज सेटवर शिकते आहे. माझ्यासोबत जे कलाकार आहेत, सिनियर कलाकार आहेत, त्यांच्याकडून मला रोज काही ना काहीतरी गोष्टी शिकायला मिळतात. अजिंक्यकडून मी खूप गोष्टी शिकते आहे. म्हणजे जसं ऑफस्क्रीन अजिंक्य आणि जान्हवी यांच्यामधलं बॉन्डिंग वाढतं आहे, तसंच ऑनस्क्रीन मयुरी आणि राजवीरमधलं बॉन्डिंगसुद्धा खूप छान असणार आहे. आणि सोबत राजवीर आणि भाऊसाहेबचं बॉन्डिंगसुद्धा खूप मजेशीर असणार आहे, जे बघायला प्रेक्षकांना खूप मजा येणार आहे. आणि सोनी मराठी नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन येत असते, त्याबरोबर हा सुद्धा एक हटके विषय आहे. म्हणजे नावाप्रमाणेच आमची प्रीत जी असणार आहे, मयुरी आणि राजवीर आणि भाऊसाहेब, ही अबोलत असणार आहे. आता ती कधी बोलून होणार आहे नाही होणार आहे हे तुम्हाला सिरियलमध्येच कळेल. पण येस, ती अबोल असल्याप्रमाणे ती हटकेसुद्धा आहे आणि अजबसुद्धा आहे. सो सगळ्यांना मला तेच सांगायचं आहे की तुम्ही ही सिरियल जेव्हा बघणार आहात पहिला एपिसोड, आय एम शुअर की तुम्ही आमच्यासोबत तिथेच जोडले जाणार आहात. तर मालिकेतील इतर सहकलाकार आहेत आणि अजिंक्य, तुमच्या दोघांची केमिस्ट्री कशी जुळली आता नेमकी? जुळती आहे, जसं की जान्हवी म्हणाली. मी लुक टेस्टला आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि तिला मी ह्याच मयुरीच्याच गेटअपमध्ये पाहिलं, तर मला असं होतं की ओके नाईस, न्यू गर्ल, म्हणजे रिलेटिव्हली न्यू आणि प्रॉमिसिंग असणार, अर्थातच ज्या अर्थी चॅनल आणि आमचे मेकर्स हो म्हणाले
तिला. आम्ही नेमके सोबत काही स्क्रीन शेअर असं लुक टेस्टलाही नव्हती केली, त्याच्या आधी मी इतर काही मुलींसोबत केली होती. सो तेव्हा आय वॉज लाईक आय यू शुअर आम्ही छान दिसू असं वगैरे मी त्यांना विचारत होतो. सो देव लाईक हां चॅनल इज ओके अबाउट इट आणि असं वगैरे. इट्स लाईक ग्रेट ओके वेन आर वी स्टार्टिंग हे ते. कट्टू मी प्रोमोच्या शूटिंगच्या वेळेला जेव्हा तिला बघितलं डायरेक्ट भाऊसाहेब म्हणून आणि असा गोड क्यूट भाऊसाहेब दिसला, मी हसतोय इन अ व्हेरी गुड प्लेझंट वे. तेव्हा मी म्हणलं हा किती गोड मुलगा दिसतीये, हिचं काय एवढीशी मिशी आणि गोड बोलके डोळे वगैरे असं. तर मला खूप मजा आली ते पाहून आणि तेव्हा मला असं झालं की हां ओके हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे. ज्या थॉटने मी हा शो मला विचारला गेला आणि मी करायला पण ते हो म्हणू शकलो, तर तो थॉट फुलफिल होताना मला असं तेव्हा त्या लुकमध्येच दिसला की म्हटलं अरे गोड आहे काहीतरी. आणि ती उभी पण अशी होती, हात मागे टाकून अशी उभी आणि जोस हसते मिशी लावल्यावर. मी विठू माऊलीत नेमके असे मायथोचे बरेचसे रोल केले आणि मला माहिती आहे ते एक नकली मिशी लावणं काय असतं आणि हे सगळे प्रकार. तर म्हणून मग मी बघत होतो ती गंमत, तर मग खूप मजा येत होती. अजून आमचे तसे सीन्स झाले नाही आहेत अजून भाऊसाहेब आणि माझे, बट प्रोमोमध्ये झाले आहेत आणि मला आता कळलं की हे काहीतरी गंमत येणार आहे. सो आणि अजय मयेकर सर दाखवणार आहेत, सो ते उत्तमच दाखवतील. आणि या आमची केमिस्ट्री आता हळूहळू, आम्ही प्रमोशनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा जातो आहे तेव्हा ते तेव्हा अजून सोबत टाईम स्पेंड करून तिच्या मम्मीने दिलेला खाऊची बास्केट तिच्याकडे असते जी उचलावी इतरांनाच लागते बट ती संपवतोही मीच. सो असं खूप छान एक बॉन्डिंग तयार होत आहे. व्हेरी हॅपी. घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या दोघांच्या पण जेव्हा त्यांना कळालं की तू तर आता लगातार म्हणजे कंटिन्यू सिरियल सिनेमा येत आहेत, तर त्यांच्या काय प्रतिक्रिया दोघांच्या घरच्या? माझ्या घरचे म्हणत आहेत कुठून आणतात रे ते इतक्या गोड गोड हिरोईन्स तुझ्यासोबत, हे लिटरली माझ्या मम्मीचे शब्द होते. तर दे आर व्हेरी एक्साइटेड, त्यांना असं वाटतं की हां हे मिळतच असतं एकानंतर एक मिळतच असतं आणि त्यांना हे नाही माहिती की हे किती रेअर आहे हे असं सलग मिळत राहणं, सतत चांगले चांगले प्रोजेक्ट्स मिळत राहणं आणि हे कधीपर्यंत राहील का बंद होईल म्हणजे हे मिळणं, त्याचंही गांभीर्य त्यांना दुरून आहे. त्याचं ॲक्च्युअल ते वास्तव अजून माहिती नाही आहे, पण आता ते ईच डे ॲज इट्स कमिंग मी घेतो आहे आणि ते तर खूपच त्यांना अभिमान आहे ऑफकोर्स. आणि त्यांना हेही माहिती आहे की हे काहीतरी परमेश्वराची कृपा असल्यामुळे ते घडत आहे. सो जोवर घडतं आहे तोवर वी आर ओके, जेव्हा नाही घडणार तेव्हा त्याच्या आजूबाजूचं अजून काय करता येईल का हा विचार मी करेन. येस, माझं मी जेव्हा सांगितलं आईला म्हणजे मला आधी मला खूप नव्याने कळलं की अजिंक्य असणार आहे सोबत. सो माझी रिॲक्शन तर अशीच होती की बापरे अजिंक्य राऊतसोबत काम करायचं तसं यार की टेन्शनवाला लोक की बापरे आता याच्यासोबत काम करायचं आहे आपल्याला, सो होईल ना व्यवस्थित आणि ह्याच्यासमोर चुकले तर झालं आपलं इम्प्रेशन गेलं म्हणजे की हिला काही येत असं वाला वगैरे होऊ शकतं. सो ते एक होतं. पण मी जेव्हा आईला फोन करून पहिला मी आईला फोन करून सांगितला, कोणालाच माहीत नव्हतं की मी सिलेक्ट झाली. सो सिलेक्टचा फोन पण आईला सांगितला सिलेक्टेड झाल्याचा आणि अजिंक्यसोबत काम करते. सो आई म्हणते अरे म्हणजे मनोरुढ झाला मधलाच हिरो ना, म्हटलं हो. आणि त्याची ऑलरेडी एक इमेज आहेच चॉकलेट बॉय आणि जेव्हा आता आई आली याला भेटली आहे सेटवर, सो ती सारखं म्हणजे मला कमी खाऊ पण ह्याच्यासाठी जास्त देत असते. इवन दो ती डबा पण घेऊन आली होती म्हणजे दोघांसाठी एकत्र शिरा बनवून आणला, शिरा गुळाचा त्याला साखरेचा नाही त्यामुळे तो गुळाचा शिरा करून आणला होता. सो तिचं असं सारखं की हां किती छान आहे ना तो, किती गुणी आहे ना तो, असं ते तिचं सारखं असतं आईचं. सो ही रिॲक्शन असते आईची सारखी म्हणजे इम्प्रेस जरा आहे आई याच्यावर की कसं क्यूट आणि गोड मुलगा आहे असं वाला. अरे रोमॅन्टिक सिरियल आहे तर असं खऱ्या याच्यात कधी असं रोमॅन्टिक प्रसंग घडला आहे प्रेम व्यक्त करताना, तर असं काहीतरी किस्सा प्रेक्षकांना आमच्या ऐकायला आवडेल? सी ज्यांचा सिरियलमध्ये किंवा ऑन स्क्रीन घडतो त्यांचा समजून जायचं की इतकं छान दिसतंय म्हणजे ते कधीही रिअल लाईफमध्ये न घडलेलं बाहेर निघतंय म्हणून ते इतकं छान वाटतंय. ते अनुभवून शून्य झालेली व्यक्ती ते डेफिनेटली नाही आहेत. सो येस ऑन स्क्रीन घडतंय म्हणजे रिअल लाईफमध्ये फार असं, शिवाय रिअल लाईफमध्ये असं काही होतही नाही. रोमांस झाला, गिटार वाजले, केस उडाले काहीतरी, इथे आम्ही ब्लोअर घेऊन ते उडवण्याचा प्रयत्न करतो. सो असं काही नाही, बट या असे नाईस इमोशन्स मी मुळातच आय एम व्हेरी इझी टू फॉल इन लव्ह विथ आणि मी स्वतःही इतरांच्या प्रेमात खूप सहज पडतो. सो इन अ व्हेरी नाईस प्लॅटॉनिक वे, पण मला मुळातच लोक खूप आवडतात. मला मुळातच लोकांसोबत गप्पा मारायला किंवा त्यांच्या गोष्टी जाणून घ्यायला, त्यांचे अनुभव जाणून घ्यायला मला खूप आवडतं इन जनरल पण. सो
सो या तसे झाले छान छान बॉन्ड, रोमांस असा टी व्ही सारखा वगैरे नाही. तू काय सांगशील? मलाही तेच सांगायचं की रोमांस असा नाही की जसं आपण फिल्ममध्ये बघतो की अगदी सगळं वारा आला आणि हिरोईनचे केस उडतात वगैरे, असावाला विषय नाही कधीच. पण काही मजेदार किस्से घडले आहेत माझ्या बाबतीमध्ये, म्हणजे की प्रेमाच्या बाबतीमध्ये. म्हणजे माझं प्रेम वगैरे असं नाही की मला कळतं आहे तिराहित व्यक्तीकडून की बाबा काहीतरी आहे माझ्याबद्दल, कोणाला तरी काहीतरी वाटते. बट ऑलरेडी मी त्या व्यक्तींना माझं भाऊ वगैरे असं मानलेलं आहे, आणि मग नंतर त्यांची ती त्यांचं ते मला कळालेलं एक आपण म्हणू शकतो की मला त्यांची कळालेली एक त्यांच्या अबोल प्रेमाची मला कळलेली अजब गोष्ट असं मी त्याला नाव देऊ शकते. सो असे काही किस्से घडले आहेत. बट जे घडणार आहे ते आता ऑन स्क्रीन राजवीरसोबत, म्हणजे व्हेरी फर्स्ट टाईम माझं सिरियलमध्ये पण या अगोदर असं कधी रोमॅन्टिक शॉर्ट्स किंवा सीन नव्हते. जे असतील आता ते राजवीरसोबतच असणार आहेत. आणि हां, रिअल लाईफमध्ये तर नाही, बट ऑनस्क्रीन तर तुम्ही नक्कीच बघाल मला रोमॅन्टिक वेमध्ये. तर पावसाची थीम आहे, आणि असं कधी घडलं आहे का पावसाच्या काही रोमॅन्टिक आठवणी, वाईट असू दे चांगली असू दे? ट्रॅफिकमध्ये वगैरे फसलो आहेत अशाच मोस्टली जास्त होत्या. नेमका आमचा सेट माझ्या घराच्या जस्ट बाजूला साधारण असल्यामुळे इट्स अ प्लेझंट वाईब की त्या पावसात चालत येणंसुद्धा खूप प्लेझंट वाटतं. पावसातल्या चांगल्या आठवणी अशाच आहेत की शाळेला सुट्टी मिळायची, खेळायला जायचो, टेरेसवर भिजायचो, पावसाळी पिकनिक जे आम्ही विठू माऊलीच्या माझ्या ग्रुपसोबत मी आत्ताही दरवेळी पावसात एकदा तरी आम्ही जाऊन येतो. अगदीच कधी नाही तर 15 ऑगस्टला मिळालेल्या सुट्टीच्या दिवशी तरी नक्की जातो. ती एक माझ्यासाठी छान पर्वणी. असं कधी झालं आहे का की असं खूप पाऊस पडला आणि असं अडकलायस वगैरे अशी मुवमेंट एक? म्हणजे कोणात? पावसा. ऑफकोर्स ऑफकोर्स, बऱ्याचदा असं झालंय. मी पुण्यावरून मुंबईला इंजिनिअरिंगच्या काळात जेव्हा एक दिवसासाठी ऑडिशनसाठी यायचो आणि दुसऱ्या दिवशी कॉलेज अटेंड करायचं असं असायचं, आणि मी रात्रभर त्या घाटामध्ये अडकलो आहे बसमध्ये, असं वगैरे पावसाळ्यात नक्कीच झालंय. कोणामध्ये अडकलं वगैरे ते मी ऑनस्क्रीन नाही बोलत. पावसाळ्यासोबत माझ्या काही विशेष आठवणी आहेत. म्हणजे चिपळूणचा पाऊस जर आपण पाहिलाच असेल की असा धो धो आणि मुसळधार पाऊस, तर येस मला पावसामध्ये फार आवडतं. कारण जेव्हा पण पाऊस चिपळूणला सुरुवात झाला मला कळतं, एकतर सगळीकडे ग्रीनरी असते आणि ग्रीनरी आणि त्यात सगळीकडे वॉटरफॉल सुरू होतात. सो ती एक मजाच वेगळी असते की पावसाळ्यामध्ये बरं पाऊस आहे आणि वॉटरफॉलसुद्धा आहे. सो ती एक छान मजा असते. आणि त्यात असं ग्रीनरीमध्ये तुम्ही वॉटरफॉलमध्ये भिजताय, कोणाला तरी सांगायचं व्हिडिओ कर फोटो कर माझे, जेणेकरून आपण स्वतःसाठी ते छान जपून ठेवू शकतो. आणि मुंबईचा पाऊस तर मी हा आत्ताच अनुभवते आहे. मुंबईसोबत मी तेवढी कनेक्टेड नाही आहे जी आत्ता मी हळूहळू होत आहे. बट ठीक आहे, कारण माझंही घर असं फार दूर नाही आहे सेटपासून. सो थोडं अडकायला होतं आहे, ट्रॅफिकमध्ये अडकायला होतं आहे पावसामुळे. बट हां, प्लेझंट आहे पाऊस. आता आणखी मुंबईच्या पावसाची सवय करून घ्यायचा मी प्रयत्न करते आणि ती होईलच ऑब्व्हियसली. आता आता प्रेक्षकांना काय सांगत? 17 जुलैपासून आमची मालिका येते जिचं नाव आहे अबोल प्रीतीची अजब कहाणी, जी तुम्ही 7:30 वाजता सोमवार ते शनिवार नक्की पहा सोनी मराठीवर. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट.